नमस्कार मित्रांनो, माझं नाव शेखर ओडेकर आहे आणि मी NBT लॉ कॉलेजमध्ये BLLB थर्ड इयरला शिकत आहे। तर आज मी तुम्हाला काही सायबर सिक्युरिटीविषयी माहिती देणार आहे। मी नाशिक सिटी पोलीससोबत 3 वर्षापासून काम करत आहे आणि मी सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट देखील आहे। तर सर्वांना हा एक प्रश्न असतो की सायबर म्हणजे नक्की काय, किंवा मग सायबर गुन्हा घडलेला आहे माझ्यासोबत। पण अनेक जणांना हे माहीत नसतं की ते सायबरमध्ये नक्की काय करताय, किंवा त्यांच्याकडून काय चुका होत आहे कोणते डिव्हाइस वापरताना। तर सर्वात पहिले हॅकिंग म्हणजे काय, तर हॅकिंग म्हणजे अशी गोष्ट आहे की एखादं डिव्हाइस पडलेलं आहे आणि मी ते ॲक्सेस केलं, त्यालाही हॅकिंग म्हटलं जाऊ शकतं। कारण की जेव्हा मी ते एखादं डिव्हाइस ॲक्सेस करतो आहे, तेव्हा जर त्या समोरच्या माणसाची परमिशन नसेल तर त्याला हॅकिंगच म्हणता येईल। अनेक लोक म्हणतात की माझं फेसबुकचं अकाउंट हॅक झालं, माझं ट्विटरचं अकाउंट हॅक झालं। पण हॅक झालं म्हणजे नक्की काय झालं, तर त्यांच्याकडे ते अकाउंट वापरण्यासाठी असलेला ॲक्सेस जो आहे तो त्यांच्याकडून चालला जाऊन तो थर्ड पर्सनला गेला, यालाही हॅकिंग म्हटलं जाऊ शकतं। तर अशा हॅकिंगच्या अनेक संकल्पना आहेत, प्रत्येकजण वेगळ्या काहीतरी टर्म सांगत असतो। तर असं या गोष्टीसाठी एक स्पेसिफिक टर्म नाही आहे, पण एक गोष्ट मात्र कॉमन आहे की एखाद्या गोष्टीचा अनऑथोराइजली थर्ड पर्सनला ॲक्सेस जाणं म्हणजे अकाउंट हॅक होणे वगैरे असं आहे। आता क्वारंटाईनमुळे सर्वजण घरी आहेत आणि अनेक समस्या लोकांसोबत होत आहेत की लोक डिजिटल पेमेंट करत आहे, त्याच्यामुळे काय होत आहे, अनेक जणांना माहीत नाही आहे की डिजिटल पेमेंटमुळे काय होऊ शकतं। अनेक जणं काय करतात की त्यांना आलेली रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करून घेतात, भीम UPI वगैरे।